काही हजारो वर्षांपूर्वीपासून चीनमध्ये टॅनग्राम नावाचं एक कोडं लोकप्रिय आहे. एका मोठ्या चौरसातून कापलेले हे 7 भाग, 2 मोठे त्रिकोण, 2 छोटे त्रिकोण, 1 समभुज चौकोन, 1 मध्यम आकाराचा त्रिकोण आणि 1 चौरस, हे एका रबरी चौरसातून कापलेले 7 भाग आहेत. पहिलं कोडं म्हणजे हे सगळे भाग वेगळे करून ते पुन्हा होते तसे त्या त्या जागी बसवणं. हे दिसतं तेवढं सोपं नाही बरं. आणि विशेष म्हणजे हेच 7 भाग वापरून हजारो वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी आणि माणसं तसेच इतर अनेकही आकार आपण सहज बनवू शकतो. सुरुवातीला एक चौरस घेतला आणि त्याच्या भोवती 2 छोटे त्रिकोण ठेवून दिले. दिसतंय ना हे मांजराच्या चेहऱ्यासारखं. आता आपण या मांजराचं पूर्ण शरीर बनवू. ही झाली शेपूट आणि बनलं आपलं मांजर. आता आपण यातून माणूस कसा बनवायचा ते बघू. हा चौरस म्हणजे माणसाचं डोकं. हे 2 मोठे त्रिकोण अशा पद्धतीने मांडले की बनले माणसाचे हात. आणि हे माणसाचे पाय. हेच 7 भाग वापरून आपण असा एक व्हेल मासा देखील बनवू शकतो. तसंच एक बदक सुद्धा बनवू शकतो. विशेष म्हणजे हे सगळे 7 भाग एकाच वेळी वापरल्यामुळे कमीत कमी एरियामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आणि नवीन नवीन आकार आपण बनवू शकतो. जितक्या आकारांची तुम्ही कल्पना कराल तितकी जास्त मज्जा येत राहील आणि तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही.